नमस्कार, या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात आपण आता या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. अजित पवार हे आमचे नेते, राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलं होतं आणि त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. यात मम म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं. अजित पवार हे आमचेच नेते आहेत इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवारांनी केला. वेगळा निर्णय म्हणजे फूट नाही, वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे असंही शरद पवारांनी म्हटलं आणि त्यामुळे शरद पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीत नेमकं घडतंय तरी काय असा सवाल केला जातोय. संभ्रम असा होतोय की एका बाजूला म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. ताईंनी काल असं जाहीर केलंय की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकसेवेचे त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी निर्णय घेतला. म्हणून एक हुंस राहायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय. आणि याच विषयी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. There is no split in the NCP. Please put this on record. ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत आणि आता त्यांनी पक्षाच्या विरोधात काही त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्याची कंप्लेन आम्ही स्पीकर साहेबांकडे महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दिलेली आहे. भाजपने आजपर्यंत काय केलं की नाही केलं तो विषयच वेगळा आहे. विषय हे आहे की आम्ही मनापासून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे बाकीच्या काही गोष्टीवर भाष्य करणं योग्य मला वाटत नाही. जर आम्ही हा निर्णय आमच्या मनात इच्छेतून घेतला नसता तर गोष्ट वेगळी, पण हे आम्ही इच्छेत गेलो. राष्ट्रवादीत फूट नाही असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं होतं, त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर आता शरद पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रियाताईंचे ते वडील आहेत आणि दुसरा भाऊ आहे, त्यामुळं सुप्रियाताईंनाच जर माहिती नसेल ते एकत्र येणार आहेत की नाही तर मला कसं माहिती असणार असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. सुप्रियाताईचे ते वडील आहेत आणि दुसरा भाऊ आहे आणि ते जर सुप्रियाताईंना माहीत नसेल तर मला कसं माहीत असेल. आज पवारांविरुद्ध पवार असा सामना बघता येणार आहे कारण अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यावरती. शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत तर अजित पवार हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावरती आहेत. राष्ट्रवादी पक्षातल्या बंडानंतर एक प्रकारे अजित पवारांनी आव्हान दिलं आणि त्या मतदारसंघामध्ये पवार जात आहेत. आज शरद पवार कोल्हापूरमधील दसरा चौकात जाहीर सभा घेत आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली असून स्वतः शाहू महाराज या सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर शरद पवार कोल्हापुरात दाखल होताच तावडे हॉटेलपासून पंचशील हॉटेलपर्यंत रॅली काढण्यात येईल. आमच्या सभेतून पवार नेमकं कोणाला लक्ष करणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवडचा दौरा करतायत, या ठिकाणी ते विकास कामांचा आढावा घेणार असून पदाधिकारी मेळाव्यालाही संबोधित करतील. सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा थंड झाल्या असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक विधान केलं. देवेंद्र फडणवीसांना 2024 मुख्यमंत्री करू ही कार्यकर्त्यांची भावना आहे, मात्र 2024 एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. तर पक्ष चालवताना आपला नेता मोठा व्हावा यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करतात, शेवटी ज्या काही जागा निवडून येतील त्यावर निर्णय होईल. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही भावना असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. 2024 एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहे असं आमच्या नेतृत्वाने आणि सर्वांनी स्पष्ट केलं आहे, मी स्पष्ट केलं आहे. आता 2024 ती कार्यकर्त्याची भावना आहे,
कार्यकर्त्यांनी जर भावना व्यक्त केली, शेवटी आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते आपापला मुख्यमंत्री व्हावा याकरता त्यांची भावना असतील. आता राष्ट्रवादीच्या लोकांना वाटेल की अजितदादा मुख्यमंत्री व्हावे, एकनाथजीच्या लोकांना वाटेल एकनाथजीला मुख्यमंत्री व्हावे, भाजपच्या लोकांना वाटेल की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, आणि का वाटू नये हा भावनिक प्रश्न आहे. अहमदनगर उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याची इच्छा आरपीएसचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती आणि यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आम्हाला कोणाचीही अडचण नाही, जो कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावेल त्याचा प्रचार आम्ही करू आणि पंतप्रधान जे आदेश देतील तोच खासदार असेल, असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं. जो व्यक्ती आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा फोटो लावेल त्यांचा प्रचार आम्ही करू. जे इच्छुक असतील त्यांनी प्रधानमंत्री महोदयांकडे आपली इच्छा व्यक्त करावी आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर प्रधानमंत्रींचा आलेला आदेश हा आमच्यासाठी सर्वोपरी आहे आणि आम्ही त्याला परत खासदार करू जो व्यक्ती आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवेल. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक कोणता पक्ष लढणार या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. ज्या पक्षाची ताकद जास्त असेल तो त्या मतदारसंघात निवडणूक लढवेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपण तिघी तिन्ही पक्षांनी शिंदे साहेब आणि अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब बसतील आणि आम्ही पण त्यांच्या सोबत राहू आणि ठरवू की महाराष्ट्रामध्ये नक्कीच हे खरं आहे की युती असल्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष विधानसभा आणि लोकसभेमध्ये एकत्रित जाणार आणि योग्य रीतीनं ज्यांची जिथे ताकद त्याप्रमाणे सीटाची आम्ही म्हणजे वाटप करणार आणि आमचे उमेदवार उभे करणार. सत्ता होती आमदारांना डांबून ठेवता आले असते असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं, पण उद्धव ठाकरे आम्हाला कुठं डांबायला निघालेत, तुम्ही स्वतःला डांबून घेतल्यानेच ही वेळ आली आहे असा टोला सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला. मोदी साहेबांनी एक चूक केली, संजय राऊत यांना यानामध्ये बसून चंद्रावर पाठवायला पाहिजे होतं, महाराष्ट्राची कीड गेली असती. संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक लढू नये, त्यांची लय आपदा होईल असा सल्लाही आमदार पाटील यांनी दिला. उद्धव साहेबांनी आम्हाला डांबण्यापेक्षा त्यांनी स्वतःलाच डांबून घेतल्यामुळं तर ही घोटाळा झाला. त्यांनी स्वतःला जर डांबून घेतलं नसतं तर ह्यातलं काय सुद्धा घडत नव्हतं. त्यांनी स्वतःला डांबून घेतलं म्हणून तर हे घडलं. आता आपला डांबा कुठं लागला आहे तुम्ही. आता मोदी साहेबांची सगळ्यात मोठी झालेली एक चूक आहे पंतप्रधान साहेबांची आपल्या ह्या यानात तेवढा संजय राऊत टाकून न्यायला असता चंद्राकडे तर महाराष्ट्राची किरकिर मिटली असती. एवढं मोदी साहेबाला आपण सांगायला पाहिजे तर ह्याला एवढा यानात घालून वर घेऊन जावा, महाराष्ट्र निवांत राहतो. या लोकसभा निवडणूक लढवायचं म्हणतात लय आपदा होती बिचाराशी त्याने उभा राहून एवढंच मी सांगतो. पुढे पाहूया. आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदला अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे साताऱ्याला राहतात, त्यांना जिल्ह्यातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी जवळचे पालकमंत्री देऊन सध्याचे पालकमंत्री बदला अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांना यायला वेळ नसल्यानं समस्या कोणाकडे मांडायच्या असा सवालही राजू पाटील यांनी केला. या मागणीमुळे मनसे आणि शिवसेनेतील दरी वाढण्याला कारणीभूत ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्र्यांशी वैयक्तिक असं काय माझं काय वाद नाही किंवा माझी अशी त्यांच्याशी काही नाराजी पण नाही आहे म्हणजे मंत्री म्हणून, परंतु ते साताऱ्याला राहतात आणि इकडे यायला त्यांना जर अडचण होत असेल, दोन दोनदा तीन तीनदा डिप्युटीशी पुढे जात असेल, इथे आमचे सगळेच प्रश्न तसेच पेंडिंग राहतात. डिप्युटीशी जे महत्त्वाचे प्रश्न घेतो आपण जे पालिकांशी संबंधित असतात, जिल्हा परिषदशी संबंधित असतात, त्या प्रश्नांचा आढावा घेतल्यानंतर बैठकीत आम्ही ते मांडल्यानंतर त्याच्यावर कारवाई काय होते यासाठी आम्हाला पालकमंत्री भेटतच नाही ना. माझा साधा सवाल आहे किंवा मागणी आहे, पालकमंत्री इथे जवळचे कोणी तरी द्या.
पूर्ववत उद्धव ठाकरे सध्या ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. उद्धव ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकांचा आज अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर या लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेतील. विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असलेला तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मतदारसंघ असलेल्या नागपूर मतदारसंघाचा ठाकरे यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आणि या चौकशी समितीचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे. रुग्णांच्या मृत्यूमागे हॉस्पिटल प्रशासनाची चूक होती की त्यांचे मृत्यू हे नैसर्गिकरित्या झाले हे या अहवालात स्पष्ट होईल. पुढे पाहूयात. कोरोना काळात बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादारांना आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलंय. आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी बिरादार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि या प्रकरणी आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर रमाकांत बिरादार हे जबाब नोंदवणार आहेत. घोटाळ्याच्या वेळी रमाकांत बिरादार हे मुंबई महापालिकेच्या खरेदी विभागात उपमहापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते. कोविड काळात झालेल्या बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता याच प्रकरणी त्यांची चौकशी होते. सध्या बिरादार हे उपमहापालिका आयुक्त झोन 2 आहेत. कोविड काळात ते केंद्रीय खरेदी विभागाचे प्रभारी होते. यापूर्वी ईडीने रमाकांत बिरादार यांचा जबाब नोंदवला आहे. दरम्यान या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर, तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. मध्य रेल्वेवरील कल्याण ते अंबरनाथ विभागात विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. उल्हासनगर स्थानकात पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येईल आणि त्यामुळे रात्री 11:51 CSMT ते अंबरनाथ आणि रात्री 10:01 रात्री 10:15 अंबरनाथ ते CSMT लोकल रद्द करण्यात आलेले आहेत. तसंच रात्री कर्जतकडे जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक बदलण्यात आलेलं आहे. मध्य रेल्वेवरील उल्हासनगर स्थानकावरील फलाट क्रमांक 1 फलाट 2 पादचारी पुलाचे खांब स्थलांतरित करण्यासाठी आणि हायड्रा मशीनद्वारे त्यांची उभारणी करण्यासाठी कल्याण अंबरनाथ विभागात अप आणि डाऊन मार्गावर रात्रकालीन विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आलेला आहे. शनिवारी रात्री 1:10 ते रात्री 2:10 एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे काही गाड्या रद्द करण्याबरोबरच CSMT इथून रात्री 12:04 सुटणारी अंबरनाथ लोकल कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येईल. तसंच CSMT इथून रात्री 12:15 सुटणारी कर्जत लोकल कल्याण स्थानकावर रात्री 1:51 रात्री 2:10 या वेळेत थांबवण्यात येईल. ब्लॉक कालावधीमध्ये कल्याण ते अंबरनाथ दरम्यान मालवाहतूक गाड्यांची वाहतूक रद्द राहील अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. आणि आता बातमी पावसाबद्दलची. मुंबईसह राज्याकडे पावसाने पुन्हा एकदा पाठ फिरवली आहे. तर सध्या कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक नाही आणि त्यामुळे 7 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकणात आणि घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक असणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलं. जून, जुलै, ऑगस्ट 3 समाधानकारक पाऊस झाला नाही आणि त्यातही एल निनो विकसनाकडे जाणारी शक्यता आहे. पुढे पावसाची अपेक्षा कोणत्या आधारावर करावी असंही हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय. दरम्यान गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून अधूनमधून श्रावणसरी कोसळत असतानाच पडत असलेल्या उन्हाने मुंबईकर घामाघूम होत असल्याचं चित्र आहे. ब्रेकनंतर बघूयात. संभाजीनगरमध्ये 2 तुफान हाणामारी झाली. प्रेम प्रकरणाच्या वादातूनही हाणामारी झाल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच हाणामारी करणारे युवक फरार झाले. युवक पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू असून परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. तर भाईंदर इथल्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ बस अवैधरित्या पार्क केल्या जात असल्याची तक्रार मनसेनं केली होती. इथं उभ्या असलेल्या बसमध्ये काही वर्षांपूर्वी 4 मुलीवर अत्याचार करण्यात आले होते. या अवैध पार्किंगबाबत तक्रार करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं अखेर मनसेनं 3 तोडफोड करत खळखट्याक आंदोलन केलं. तर कोल्हापुरात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. सानेगुरुजी वसाहत परिसरात मुलीला छेडणाऱ्या एकाला चांगला चोप देण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील ही घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. निहाल नालबंद आणि आयन शेख
अशी छेड काढणाऱ्या दोघांची नावं असून त्यांच्यावर जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि या परिसरातील एका 14 वर्षीय मुलीची शाळेला जाताना पाठलाग करत ते छेड काढत होते. पुण्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जो आहे तो जप्त करण्यात आला. लोहगाव भागात मॅफेड्रॉन हेरोईन विक्रीसाठी आलेल्या एका अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आणि त्यांच्याकडनं 53 ग्रॅम MD तसंच 312 ग्रॅम हेरोईन असा 58,57,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यातील दहिवाडी दौऱ्यावरती आहेत. दहिवाडीतील विविध कार्यक्रमांना शरद पवार हजेरी लावणार आहेत. मात्र यामध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मेळाव्यात शरद पवारांची तोफ धडाडणार असून नक्की शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकेकाळच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटात पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न शरद पवार करणार आहेत. माण तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांना बळ देण्यासाठी पवारांचा हा दहिवाडी दौरा असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. आता या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यातील दहिवाडी दौऱ्यावरती आहेत. दहिवाडीतील विविध कार्यक्रमांना शरद पवार हजेरी लावतील. मात्र यामध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मेळाव्यात शरद पवारांची तोफ धडाडणार असून नक्की शरद पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि एकेकाळच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटात पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न शरद पवार करणार आहेत. माण तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांना बळ देण्यासाठी हा पवारांचा दहिवाडी दौरा असल्याचं बोललं जात आहे. आता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय. सलग नाही पण टप्प्याटप्प्याने का होईना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट वेगळा झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेताना दौरे करताना दिसत आहेत. आणि आज ते शरद पवार सातारा दौऱ्यावरती आहेत. कोल्हापुरात देखील त्यांची सभा आज पार पडणार आहे. त्याच्यामुळे साताऱ्यातल्या कार्यक्रमात दहिवाडीमध्ये ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांचा आज कोल्हापूरमध्ये देखील दौरा पार पडतोय. सभा तिथं त्यांची होणार आहे. अजित पवारांचं बंड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी ते बाहेर पडायचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यानुसार ते सलग दौरा न करतात टप्प्याटप्प्याने सभा घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी पक्षातल्या ज्यांनी बंड करून एक प्रकारे आव्हान दिलं त्या मतदारसंघामध्ये पवार जाताना दिसत आहेत. आणि आज शरद पवार कोल्हापूरमधील दसरा चौकात जाहीर सभा घेत आहेत आणि या सभेची तयारी पूर्ण झाली असून स्वतः शाहू महाराज या सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. शरद पवार कोल्हापुरात दाखल होताच तावडे हॉटेलपासून पंचशील हॉटेलपर्यंत रॅली काढण्यात येईल. आजच्या सभेतून पवार नेमकं कोणाला लक्ष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा थंड झालेल्या असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक विधान केलं. देवेंद्र फडणवीसांना 2024 मुख्यमंत्री करू ही कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र 2024 एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. तर पक्ष चालवताना आपला नेता मोठा व्हावा यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करतात. शेवटी ज्या काही जागा निवडून येतील त्यावर निर्णय होईल. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही भावना असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दोन हजार 2024 एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहे असं आमच्या नेतृत्वाने आणि सर्वांनी स्पष्ट केलं आहे. मी स्पष्ट केलं आहे. आता राहिलं 2024 ती कार्यकर्त्याची भावना आहे. कार्यकर्त्यांनी जर भावना व्यक्त केली शेवटी आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते आपापला मुख्यमंत्री व्हावा याकरता त्यांची भावना असतील. आता राष्ट्रवादीच्या लोकांना वाटेल की अजितदादा मुख्यमंत्री व्हावे, एकनाथजीच्या लोकांना वाटेल एकनाथजी मुख्यमंत्री व्हावे, भाजपच्या लोकांना वाटेल की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे आणि का वाटू नये हा भावनिक प्रश्न आहे. पुढे आपण पाहूयात. 2019 भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. मात्र पुन्हा युती होऊ शकली नाही. मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो पण ते माझ्या नीतिमत्तेत बसत नव्हतं असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.
भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील राजकीय दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसंच शिवसेनेतील फुटीनंतर या दोन्ही पक्षांमधील संघर्षाला आणखी धार आली आहे. त्याचा प्रत्यय प्रत्येक राजकीय घडामोडीत पाहायला मिळतोय. मात्र दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे आणि भाजपात युतीची चर्चा अनेकदा रंगली होती. त्यावर खुद्द उद्धव ठाकरेंनी नुकतंच पक्षपदाधिकाऱ्यांसमोर केलेलं वक्तव्य सूचक मानलं जात आहे. मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण ते माझ्या नीतिमत्तेत बसत नव्हतं. ज्यांनी 2014 पासून आपल्याला फसवलं त्यांच्यासोबत कसं काय जाणार. मी मुख्यमंत्री होतो, माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो, पण जे मनाने फुटले होते त्यांना डांबून काय करणार होतो. त्यांना काय कमी केलं कमी, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला. यावरून आता राजकारण पेटलं. पक्ष चालवण्याकरता दिवसभराच्या 24 तासातले 18 तास द्यावे लागतात, आणि त्यामुळे मला वाटतं की आत्ता अजून लोक जे सोडून जातील आणि पुढच्या 2024 पर्यंत त्यांच्या स्टेजवर 4-5 लोक दिसतील अशी स्थिती निर्माण होईल. बावनकुळ्यांच्या बोचऱ्या टीकेनंतर भाजप आणि ठाकरेंच्या पक्षात शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. कोण आहे ते बावनकुळे? कोण आहे माहित नाही मला. खरं तर गेल्या काही वर्षात शिवसेना भाजपमध्ये 2 वेळा काडीमोड झाला. 2014 युती तुटली खरी, मात्र 2019 युतीत पॅचअप झालं. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपावरून युतीचा काडीमोड झाला. शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करत भाजपला सत्तेबाहेर फेकलं. पण त्यानंतर राज्यात 2 राजकीय भूकंप झाले. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. या नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. राष्ट्रवादीच्या फुटीला भाजप जबाबदार असून 1 वेळा नव्हे तर 3 वेळा भाजपकडून राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात भाजपला यश आल्याचा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट, ऑपरेशन लोटसवर प्रहार, भाजपनं आरोप फेटाळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मोठा गौप्यस्फोट करत भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपच्या ऑपरेशन लोटसवर सडकून टीका करत जोरदार हल्लाबोल करण्यात आला. इतकंच नाही तर 1 नाही 2 नाही तब्बल 3 वेळा भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी 3र्या प्रयत्नात भाजपला अजित पवार आणि समर्थकांच्या रूपात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यात यश आलं असा घणाघात करण्यात आलाय. तर रोहित पवारांनी ऑपरेशन लोटस देशभरात कुठं कुठं घडलंय याचा पाढाच वाचून दाखवलाय. अनेक वेळा हे प्रयत्न या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल झालेले आहेत. काही वेळा अयशस्वी झालं कधी झालं, त्याच्यामुळे मला असं वाटतं पक्ष फोडणे आणि साम दाम दंडभेद हे देवेंद्रजींचा शब्द आहे, माझा नाही, तो मी तुमच्याच चॅनलमध्ये पाहिलेला आहे. मग इलेक्शन असू दे किंवा पक्ष असू दे, त्यांना काही करून सत्तेत येणं हे त्यांच्यासाठीच महत्वाचं आहे. बघा, भाजपची प्रवृत्ती आणि वृत्ती जर बघितली तर त्यांना तोडाफोडी आणि फोडाफोडी केल्याशिवाय काही समजत नाही. समाजामध्ये वाद निर्माण कोण करतं, कुठला पक्ष करतो, तो भाजपचं नाव 1 नंबरला असतं. तसंच कुठले कुठले पक्ष त्यांनी फोडलेत आजपर्यंत बघितलं तर मध्य प्रदेश पासून कर्नाटकापर्यंत सगळीकडे नाव फक्त भाजपचंच येतं. त्यामुळे राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न याच्या आधीसुद्धा झाला असावा. ठीक आहे, अनेक वर्ष यश नाही आलं, यंदा यश आलं दुर्दैव आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आरोप फेटाळून लावत फोडाफोडीच्या आरोपात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलंय. आम्ही कधीही पक्ष कुणाचाही फोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आणि आमचा तो स्वभाव नाही, आमचे ते संस्कार नाही आहे. ज्यांचे संस्कार आहे हे जनतेला माहिती आहे, देशाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचे संस्कार त्यांना लखलाभ आहेत. ज्यांनी पक्ष फोडण्याचं जीवनभर राजकारण केलं ते आता आमच्यावर आरोप करतात आहे. खरं तर सुप्रियाताईंनी त्या आमच्या आदरणीय आहे, ताई आहेत आमच्या. त्यांनी इतिहास जरा बघितला पाहिजे, स्वातंत्र्यानंतरचा इतिहास, की काय काय झालाय महाराष्ट्रामध्ये आणि कुणी कुणी पक्ष फोडून सत्ता मिळवली. अजित पवार भाजपसोबत न बोलवता सहभागी का झाले,
त्याची कारण काय, अशा चर्चा शमतात न शमतात, तोच त्यांच्या भगिनी तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गौप्य स्फोटामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना नवं उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बातमी पिंपरी चिंचवडमधनं. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुंडांनी हैदोस घातलाय. 15 ते 20 वाहनांची गुंडांनी तोडफोड केल्याचं कळत आहे. चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतली ही घटना आहे. रात्री उशिरा ही घटना घडली आहे आणि त्याची दृश्य आपण बघतोय. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. गोविंद, हे कुठल्या टोळीचं काम आहे, नेमकं काय घडलं होतं की अशा पद्धतीने वाहनांची तोडफोड करण्यात आली? विशाल, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. रात्री उशिरा घडलेला आहे. साधारण 20 ते 30 वाहनं आहेत आणि पोलीस आयुक्तालयाचं मुख्यालय ज्या ठिकाणी आहे तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंद नगर परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडलाय. रात्री जे तिथले स्थानिक नागरिक होते त्यांनी गुंडांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्येही काही जण जखमी झाल्याची माहिती मिळते आणि वाहनाचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. खरं तर या सगळ्या प्रकारानंतर पुन्हा एकदा वर्चस्ववाद किंवा आपली दहशत नागरिकांमध्ये निर्माण व्हावी म्हणून जे गुंड आहेत, भुरटे चोर आहेत, त्यांच्याकडनं असे प्रकार वारंवार याआधीही या शहरात घडलेले आहेत आणि त्यामुळेच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. दुसरीकडे बघितलं तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे शहरात आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त काल रात्रीपासून सगळीकडे होता. अशा वेळेसही एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांच्या वाहनाचं गुंडाकडनं जे आहे ते नुकसान होतंय, त्याच्यामध्ये वेगवेगळे शस्त्र वापरून त्यांनी वाहनांची तोडफोड केली अशी माहिती समोर येते आणि काही नागरिकांना जखमी झाल्याची माहिती समोर येते. या सगळ्या प्रकाराची जी चौकशी आहे आता चिंचवड पोलीस करत आहेत. मात्र एकूणच जर बघितलं तर उद्योग नगरीमधले जे गुंड आहेत त्यांचे उद्योग काही थांबत नाही आहेत आणि त्यामुळे पोलिसांसमोर सगळं गुन्हेगारी मोडीत काढण्याचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. विशाल, धन्यवाद गोविंद या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर बघूयात, संभाजीनगरमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. प्रेम प्रकरणाच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं बोललं जात आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच हाणामारी करणारे युवक फरार झाले. पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू असून परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.